मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालवण शहरात आम्ही भारताचे लोक यांच्या वतीने मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शांतीसागर मैदान देऊळवाडा ते तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात मालवणमधील नागरिकांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मणिपूर येथे घडलेल्या घटनेमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी मोर्चातील सहभागींच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे देण्यात आले. मोर्चात काळे झेंडे घेऊन व काळे कपडे परिधान करून महिला व नागरिक सहभागी झाले होते. या मणिपूरच्या घटनेमध्ये नक्की काय झालंय तर असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मिळून हा वांशिक दंगल घडवून आणलेली आहे. खरं तर मोदी म्हणतात की खरी हे दुखणं कशाचं आहे तर इंडिया नावानं विरोधी पक्ष एकत्र आले. मोदी असं म्हणतात की इंडियन मुजाहिद्दीनमध्ये सुद्धा इंडिया आहे, ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सुद्धा इंडिया आहे. आमचं त्यांना विचारणं आहे, नीरव आणि ललित ह्या मोदींनी हजारो कोटी रुपये या देशातले घेऊन पळ काढला परदेशात, त्याच्यात सुद्धा मोदी आहेच ना. तेव्हा प्रत्येक गोष्ट कुचेष्टेवर घेऊ नका आणि प्रत्येक गोष्टीचा राजकारणाशी संबंध जोडू नका. राजस्थान असू दे, छत्तीसगड असू दे, या वेगवेगळ्या ठिकाणी जे घटना घडतात त्याच्याशी संबंध मणिपूरचा जोडून मग तिथं कशाला तुम्ही मोर्चे काढले नाही हे विचारतात. त्या घटनांना खूप उशीर झालेला आहे. ज्या ज्या वेळेला असं काही कोणावर अन्याय झाला महिलांच्यावर ते पक्षनिरपेक्ष लिंग भेद विसरून आम्ही मोर्चे काढलेले आहेत, सरकारला ठणकावलेलं आहे. पण इतकं घाणेरड सरकार पश्चिम आत्ता जे आहे मणिपूरचं एन बिरेन सिंग आणि मोदी सरकार केंद्रात, इतकं निर्लज्ज आणि संवेदनहीन सरकार आम्ही आयुष्यात बघितलेलं नाही. आम्हाला असं वाटतं की आत्ता ते वेगवेगळे कारणं सांगून 24 निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं हे सगळं चाललंय. कुकी समाजाकडच्या खनिज द्रव्यांचा साठा अदानीला विकलेला आहे, ही जागा मोकळी करून देण्यासाठी हे सगळं घडवून आणलं आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे. आमचं तर असं म्हणणं आहे, अरे 150 या देशावर ब्रिटिशांनी राज्य केलं, ते ख्रिश्चन होते, कधीही तेव्हा हिंदू खतरे में नाही आला. 350 मुस्लिमांनी केलं, ते मुस्लिम होते, तरी हिंदू खतरे में नाही आला. आणि आत्ताच हिंदू खतरे में आला आहे कसं काय म्हणताय, खरं तर भाजप खतरे में आला आहे म्हणून हिंदू खतरे में आला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून बायकांना वापर करून घेण्याचं चाललंय. मला वाईट वाटलं की मैत्री समाजामध्ये तिथल्या भगिनीने सुद्धा सांगितलं या कुकी समाजाच्या बायकांच्यावर अन्याय करा, असं बायकांना वापरून घेतलं जातं हे चुकीचं आहे. आताच्या या सरकारच्या माध्यमातून अनेक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे, परंतु ज्या ज्यावेळी जनतेला माझं या ठिकाणी आव्हान आहे की ही अशांतता माजवून याचं काम अनेक लोक करतील, परंतु या अशांततेचे माजवणाऱ्या लोकांचं जे काही हे प्लॅनिंग असेल हे मोडून काढण्याचं काम हे शांततेचे दूत म्हणून आज सर्वजण करत आहेत. आणि या सर्व ही शांतता अबाधित राखण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे आम्ही सर्वजण, आमचे सर्व सहकारी ज्या ज्यावेळी शांततेचे दूत म्हणून ही सर्व मंडळी ज्या ज्यावेळी रस्त्यावर उतरतील, ही जी आंदोलनं करतील त्यांच्या पाठीशी निश्चितपणे आम्ही त्यांच्या सोबतीने उभे राहू. आणि ज्या ज्यावेळी महिला अत्याचार असेल, संविधानावरील हल्ले असतील, त्या सर्वांच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आम्ही निश्चितपणे. यावेळी नितीन वाळके, चारुशिला देऊलकर, स्वाती पारकर, हरी खोबरेकर, सेजल परब, शिला गिरकर, शिल्पा खोत, पूनम चव्हाण, श्वेता सावंत, गार्गी ओरसकर, मनोज गिरकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, पी के चौकेकर, सिद्धार्थ जाधव, तृप्ती मयेकर, अंजना सामंत, दीपा शिंदे, उमेश मांजरेकर, गौरव ओरसकर, मंदार ओरसकर, श्रीकृष्ण तळवडेकर, जेम्स फर्नांडिस, सरदार ताजर, महेश जावकर, बाबी जोगी, जयमाला मयेकर, सुमेधा नाईक, भारती आडकर, स्नेहा शेलटकर, उषा यमकर, टुजारियन पिंटो, आगोस्तीन डिसोजा, विद्या फर्नांडिस, मीनाक्षी शिंदे यांच्यासह अन्य महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वैभव मानगावकर, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, मालवण.